नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडेग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर कापूस पिकावर तुम्हाला जर फवारणीला उशीर झाला असेल, खास करून पोळ्याची अमावस्याची फवारणी आणि आज आहे तिसरा दिवस, तर फवारणी कोणती करायची, प्रमाण काय घ्यायचं आहे, याच्यामध्ये काळजी काय घ्यायची, याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, तुमची फवारणी जर राहिली असेल तर निश्चित हा व्हिडिओ तुमच्यासाठी आजचा अतिशय फायदेशीर आहे आणि फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, आपण काल काही प्लॉट व्हिजिट केले, काही प्लॉटवर आपल्याला त्याच्यामध्ये पतंगांनी अंडे दिलेली कंडिशन दिसली. आता ही जी अंडी आहेत, साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये हॅचिंग होऊन त्याच्यामधून अळ्या तयार होणार आहेत आणि त्यापूर्वीच आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करायचं आहे, म्हणजेच ती अंडी नाश करायची आहेत. तर याच्यासाठीच फवारणी कोणती करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ अतिशय छोटा असेल पण महत्त्वाचा असेल, त्यामुळे व्हिडिओ शक्यतो पूर्ण पहा. आता याच्यामध्ये बरेच काही कॉम्बिनेशन मी तुम्हाला 2 ते 3 वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगणार आहे, पण डोज मात्र तोच आहे. कारण लक्षात ठेवा, मार्केटमध्ये किती जरी औषधं आली तरीसुद्धा आपल्या पिकावर जी रुटीनमधली जी फवारणी असतात त्या शक्यतो जास्त महत्त्वाच्या ठरतात. कारण आपण सुरुवातीला कितीही काही वेगवेगळं मारलं पण मोनोसिलसारखा रिझल्ट जो मिळतो तो दुसरीकडे मिळत नाही. म्हणजेच ज्या पिकाला आपली सवय झालेली असते तर त्या पिकाला तेच शक्यतो रिकमेंडेशन जर असेल आणि तेच जर आपण वापरलं तर त्याचे रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. तर आता जी फवारणी आहे जी आपली लेट झाली आणि आज तिसरा दिवस आहे, काही ठिकाणी आज पाऊस पडणार आहे, तर ही फवारणी उद्या पण जाऊ शकते, म्हणजे चौथ्या दिवशी पण जाऊ शकते. तर अशा शेतकऱ्यांसाठी काय की जी अंडी दिलेली आहेत आणि मुळात अंडी दिलेलीच आहेत, कारण अमावस्या असेल, अमावस्याचा दुसरा दिवस असेल, तर ह्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये अंडे देऊन जातात. तर ही अंडे नाश करण्यासाठी आपल्याला एक अंडीनाशक सोबत अळीनाशक असणारं औषध, हेच म्हणजे प्रोफेक्स सुपर, ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस आणि सायपरमिथ्रिन आपल्याला घटक पाहायला मिळतात. तर यांचा वापर करणं अतिशय गरजेचं ठरतं. त्याच्यासोबत आपल्या पिकावर जर मावा, तुडतुडे, थ्रिप्स इत्यादी जर असेल तर याच्यामध्ये आपण एकतर इमिडा क्लोप्रिड वापरू शकतो प्रोफेक्स सुपरसोबत, किंवा इमिडा प्लस त्याला कंटेंट आणखी काहीतरी टक्कर देऊ शकतो, किंवा जर वातावरण साफ असेल तर अशा वेळेस आपण त्याच्यामध्ये लान्सर गोल्ड घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये ॲसिफेटॉप आपल्याला पाहायला मिळतो कॉम्बिनेशनमध्ये, किंवा याच्याही पलीकडं आपण प्रोफेक्स सुपरसोबत तुम्हाला कॉम्बिनेशन जर करायचं म्हटलं तर प्रोफेक्स सुपरसोबत रिजेंट, किंवा प्रोफेक्स सुपरसोबत लान्सर गोल्ड, किंवा प्रोफेक्स सुपरसोबत आपाचे खूप स्ट्रॉंग होतो पण घेऊ शकता, किंवा याच्याही पलीकडे प्रोफेक्स सुपर प्लस लिसेंटा, लिसेंटा खूप स्ट्रॉंग होतो, भरपूर स्ट्रॉंग आहे, परंतु मार्केटमध्ये अशा पण काही कंपनी आहेत ज्या कमी रेटमध्ये मिळतात आणि एकरी डोस जो आहे तर त्याचा 40 ग्रॅम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फिप्रोनिल 40% आणि इमिडा 40% असं कॉम्बिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल हे तर कंट्रोल होतातच, पण बाकीची जी कीड आहे ती आपल्याला प्रोफेक्स सुपरनेसुद्धा कंट्रोल होते. त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. ज्यांच्याकडं वातावरण पूर्णपणे साफ आहे असे शेतकरी लान्सर गोल्ड हे वापरू शकतात. वातावरण ज्यांच्याकडे खराब आहे, कपाशी खूप चांगली आहे पण मात्र तुडतुडे, थ्रिप्स यांची खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत, खूप जास्त प्रादुर्भाव आहे, तर त्यांनी शक्यतो एकतर आपाचे घ्या किंवा लिसेंटाही तुम्ही घेऊ शकता. लिसेंटामध्ये खूप प्रकार आहेत, म्हणजे कंटेंट मी तुम्हाला ब्रँड नेम सांगतो आहे पण कंटेंट भरपूर वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये आहेत, तुम्हाला जे स्वस्त पडतं आहे तेच घ्या. तर याच्यामध्ये मी ॲडव्हान्स कंपनीचं आणलेलं आहे, नाव माझं त्याच्या लक्षात नाही आहे, पण ते कमी रेटमध्ये बसतं. तर ब्रँड नेमसाठी शक्यतो जास्त पैसे देऊ नका, ब्रँडऐवजी फक्त कंटेंट पहा, कारण कंटेंट मेन आहे. कंटेंट असं कोणीही उठसूट कोणीही बनवत नाही, काही ठराविक कंपन्या असतात किंवा बऱ्याच हातावर मोजणे इतक्या कंपन्या आहेत ज्या हे कॉम्बिनेशन्स बनवतात किंवा ते मॅन्युफॅक्चरिंग करतात, फक्त ब्रँडिंग वापरणारे कंपन्या वेगवेगळ्या राहतात. तर त्याच्यासाठी फक्त कंटेंटकडे चला, ब्रँड नेमकडे जाऊ नका. तर ही फवारणी आपल्याला घ्यायची. त्याच्यासोबत आता शेतकरी काय करतात की शेवटची फवारणी किंवा सेकंड लास्ट फवारणी म्हणून खूप स्ट्रॉंग औषधं वापरायची, त्याच्यासोबत मिक्सिंग करायचं, तर इथं मात्र आपली चूक होते. आता ही जी फवारणी, याच्यामध्ये फार तर बुरशीनाशक, 2 कीटकनाशक, हे झालं 3चं कॉम्बिनेशन, याच्यामध्ये फार तर एकच करा आणि ते म्हणजे स्टिकर. स्टिकर जर तुम्ही करणार नसाल तर त्याच्यामध्ये आणखी एखादं घेऊ शकता, मग त्याच्यामध्ये सिलिकॉन वगैरे घेऊ शकता, किंवा बुरशीनाशक जे घ्यायचं आहे ते जर सल्फर मिक्स घेतलं म्हणजे हारू, किंवा इतरही आणखी भरपूर सारे मिळतात ऑर्गॅनिकमध्ये सुद्धा, सह्याद्री बायोटेकचं असेल, इकोटोन, असे काही बुरशीनाशक आहेत की जे बुरशी रिपेलंट म्हणून पण काम करतात, सल्फर पण मिळतो आणि पिकांचं मेटाबॉलिझमसुद्धा चांगलं होतं, म्हणजे तेसुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्हाला जे मार्केटमध्ये कमी रेटमध्ये मिळतं आहे तुम्ही तेसुद्धा घेऊ शकता, हारूसुद्धा घेऊ शकता.
पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एखादं टॉनिक किंवा सल्फर बेस प्रोडक्ट हे जर आलं तर याच्यामध्ये बाकीचं काहीही मिक्स करायचं नाही आणि मिक्स करता येणारही नाही, कारण एवढं जर तुम्ही मिक्स केलं तर ते औषध फाटणार. आता तुम्ही म्हणाल की आम्ही मिक्स केलं पण आमचं फाटलं नाही, पण लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही 3 पेक्षा जास्त कॉम्बिनेशन करता, म्हणजे 4, 5 किंवा 6, 4 तरी धोका नसतो कारण 4 असेंबल होऊन जातं किंवा चालून जातं, पण ज्यावेळेस 5वा कंटेंट एखादा त्याच्यामध्ये आणखी मिक्स येतो तर त्यावेळेस मात्र खूप फजिती होते. आणि जी कीटकनाशकं किंवा जी पेस्टिसाईड्स आपण मिक्स केलेत त्यातले काही पेस्टिसाईड्स रिझल्ट देत नाहीत किंवा ते न्यूट्रल होऊन जातात, परिणामी रिझल्ट आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. त्याच्यामुळं तुमची ही जी पोळ्याची फवारणी असेल, खूप जास्त कॉम्बिनेशनच्या अजिबात मागं लागू नका, फक्त 2 ते 3 प्रोडक्ट उचला आणि त्याचंच स्प्रे घ्या, आणि तेवढं जर तुम्ही केलं तर तुमची कपाशी अतिशय चांगली आणि उत्कृष्ट दर्जाची होऊ शकते, कारण रिझल्ट तुम्हाला तिथं 100% मिळणार आहे. कॉम्बिनेशन तुम्ही जेवढं जास्त वाढवणार तेवढे तुम्ही रिस्कमध्ये जाणार, पैसे जाणार, रिझल्ट मिळतो की नाही याचे कन्फर्मेशन राहणार नाही, परिणामी आपल्या कपाशीवर पण त्याचा रिझल्ट किती मिळतो याचाही शंका मनामध्ये राहणार. त्याच्यासाठी चांगल्या रिझल्टसाठी कॉम्बिनेशन जास्तीत जास्त वापरू नका, कमीत कमी वापरा, फार तर तुम्ही फवारणी 2 वेळा करा. ज्या शेतकऱ्यांकडं क्षेत्र जास्त आहे त्यांचं समजून जाऊ शकतो की खर्च जास्त होतो, परंतु औषधाच्या खर्चाच्या तुलनेत फवारणीचा खर्च हा कमी आहे, म्हणून तुम्ही याचाही विचार करा. आणि जिथं तुम्हाला 5-6 ॲड करायचे तिथं तुम्ही 3-3 करा आणि 2 टप्प्यामध्ये फवारणी घ्या. याचा फायदा असा होईल की पहिली गोष्ट, जी आपली महत्त्वाची फवारणी आहे ती फवारणी तर होईलच होईल, पण याच्यामध्ये गॅप मिळाल्यामुळं जी काही रसूषक कीड आहे किंवा इतर आळी आहे किंवा अंडे असतील हे सगळे खराब होऊन जातील आणि निघून जातील, परिणामी आपल्या झाडावर कोणताही स्ट्रेस राहणार नाही किंवा रसूषक कीड राहणार नाही. आणि ज्यावेळेस आपण ती वाढीची औषधं त्याच्यामध्ये 5 ते 6 किंवा 7 दिवसानंतर स्प्रे करू तर त्याचा रिझल्ट आपल्या पिकासाठी आणखी टॉपमध्ये जाईल, म्हणजे ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. कारण फवारणीचा खर्च 1-500 रुपये, पण जर तुमचं ते औषध जर तुमचे 2 औषध जर व्हायला गेले आणि त्याचे जर 1200-1200 रुपये किंमत असेल तर 2500 रुपयाचं तिथं तुमचं नुकसान होतं, म्हणजे तुम्ही त्या औषधाच्या किमतीमध्ये 5 एकर तुमची फवारणी करू शकता. त्याच्यासाठी फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या, योग्य ती सावधानता घ्या, खर्च थोडासा फवारणीचा जास्त होऊ द्या पण पीक वाचवा, कारण आत्ताच्या कंडिशनमध्ये पीक खूप महत्त्वाचं आहे. काही पावसाने पिकं गेली आहेत, काही स्ट्रोकने गेली आहेत, काही आणखी वेगवेगळ्या रोगांनी गेली, काही किडींनी गेली, तर ही जाऊ नये म्हणून ही सावधानता घ्या आणि जास्तीत जास्त मिश्रण हे अजिबात करू नका. याच्यामुळे तुमच्या पिकाचाही तोटा होणार नाही, पीक चांगलं राहील आणि जी कीड तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्त दिसते ती कंट्रोलमध्ये येईल. बऱ्याच शेतकऱ्यांचा हाच प्रश्न आहे की कीड कंट्रोल होत नाही आहे, तर त्याच्यासाठी ही फवारणी घ्या, जास्त कॉम्बिनेशन करू नका. धन्यवाद.